या आपल्या मित्रांवरती हल्ला केला, सगळं धन लुबाडलं आणि तिथून पळालं. पळत असताना त्या ठिकाणी गावातली लोक जागी झाली आणि त्याला पकडलं, बेदम मारलं, इतकं मारलं इतकं मारलं की त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. आणि त्याच गावामध्ये संगमेश्वराचं सुंदर असं शिवालय, त्या संगमेश्वराच्या शिवालयाच्या प्रांगणामध्ये रामेश्वरम वरून काशीला काही यात्रेकरू निघाले. त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम केला, रात्रभर जागर केला, भंडारा केला, यज्ञ याग कर्म केले, सकाळी निघून गेले. या ठिकाणी या मधुरशयाचा मृत्यू झालेला आहे. त्या लोकांनी त्याचं प्रेत उचललं आणि स्मशानभूमीमध्ये फेकून दिलं महाराज. आणि गावातले काही कुत्रे ज्या ठिकाणी भंडारा झाला होता मंदिराच्या समोर, त्या ठिकाणी उष्टी पात्र असतात ना, हा त्यातलं काहीतरी उष्ट खरकट खाण्याकरता त्या ठिकाणी गेले. आता एक कुत्र पलीकडल्या गल्लीतला आलं, तर या गल्लीतले कुत्रे त्याला सहन करतात का बोला? हा नाही महाराज, या सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावरती आक्रमण केलं, त्याला असं रक्त बांबळ केलं, अगदी गतप्राण होण्याच्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये ते कुत्र आहे. आणि ते कुत्र विव्हल होऊन घायाळ होऊन पळत पळत त्या स्मशानभूमीमध्ये गेलं जिथं याची डेड बॉडी पडलेली. इतकं मारलं होतं, इतकं मारलं होतं कुत्र्यांनी म्हणजे लोकांनी त्याला, की त्याचा तोंडातून जीव गेला होता. तोंडातून जीव गेल्यावर काय होतं सांगा? आ डोळ्यातून गेल्यावर डोळे उघडे राहतात, तोंडातून गेल्यावर तोंड उघडे राहतात. याचं तोंड उघडं होतं आणि या कुत्र्या कुत्र्यांच्या मारामारीमध्ये ते कुत्र असं जमिनीवर घोसाळ्या गेलं आणि त्या ठिकाणी यज्ञ याग कर्म झाल्यामुळे त्या ठिकाणी भस्म सांडलेलं होतं आणि तो भस्म या कुत्र्याच्या अंगाला आणि पायाला लागला. हे जे कुत्र आहे ना, त्या प्रेतावरती गेलं आणि त्या प्रेताच्या असं डोक्याला उंगायला लागलं आणि त्या कुत्र्याच्या अंगाचा भस्म त्या मधुरशयाच्या प्रेताच्या तोंडामध्ये गेला, कपाळावरती पडला आणि त्या कुत्र्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला महाराज. ते कुत्र त्या ठिकाणी मेलं. भस्माचा महिमा तुम्हाला सांगते. त्या ठिकाणी एक प्रेत आधीच पडलेलं आहे, दुसरं प्रेत कुत्र्याचं पडलं. माणसाच्या आधी शिवदूत आले आणि कुत्र्याला विमानात बसून घेऊन गेले, कारण मरते क्षणी कुत्र्याच्या अंगाला भस्म लागला होता. हा भस्माचा महिमा. त्यानंतर यमदूत आले, यमदूताने या मधुरशयाला यमपाशामध्ये बांधलं. त्या ठिकाणी शिवदूत आले, यमदूताचं आणि शिवदूताचं युद्ध चालू झालं. शिवदूत म्हणतायत की याच्या तोंडामध्ये भस्म गेलाय, याच्या अंगावरती कपाळावरती भस्म आहे, त्यामुळे हे गिराईक आमचं आहे. आणि शिवदूत त्या मधुरशयाला शिवलोकाला घेऊन गेले. बघा शिवाचा महिमा, शिवनाथाच्या भस्माचा महिमा एवढा आहे की चार पायाच्या पशुचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार, त्याला सुद्धा शिवलोकाला नेलं. हा भस्म धारण करण्याचा महिमा आहे. यांनी काय जाणून बुजून लावला होता का? नाही, चुकून अंगावरती पडला तरी सुद्धा यांचा उद्धार झाला. हा भस्माचा महिमा आहे.